नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 12:00 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवात या क्षणाच्या सर्वात मोठ्या बातमीनं. सीबीआय संचालक आलोक वर्मांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती AK पटनायक यांच्या देखरेखीखाली चौकशी होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. तसंच ही चौकशी आता 14 दिवसांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि CVC या दोघांनाही नोटीसा बजावल्या आहेत. तसंच ही चौकशी सुरू असताना हंगामी सीबीआय संचालक नागेश्वर राव यांना कोणतेही निर्णय घेता येणार नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. तसंच नागेश्वर राव यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची प्रतही कोर्टानं मागितली आहे. तर सकाळपासून या सुनावणी संदर्भातील प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे माझे सहकारी विवेक कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. विवेक, एकूणच काय झालं कोर्टामध्ये? सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी आता 12 नोव्हेंबरला ठेवलेली आहे. या प्रकरणाचा CVC म्हणजे केंद्रीय दक्षता आयोगानं अभ्यास करावा आणि सुप्रीम कोर्टाचे माजी रिटायर्ड जज AK पटनायक यांच्या अध्यक्षतेखाली हा सगळा तपास केला जाईल असं देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. खरं तर केंद्र सरकारनं या संदर्भात आणखी काही वेळ मागू केला होता, मात्र यापेक्षा अधिकचा वेळ द्यायला सुप्रीम कोर्टानं स्पष्ट नकार दिलेला आहे. त्याचबरोबर राकेश अस्थाना यांनी देखील सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली होती, मात्र या प्रकरणासोबत नाही तर तुम्ही वेगळी रिट याचिका दाखल करा असे देखील निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. त्यामुळे 10 दिवस ते 2 आठवड्यामध्ये ही सगळी चौकशी करायची आहे आणि त्यानंतर तो अहवाल सुप्रीम कोर्टासमोर सादर केला जाईल. दिवाळीनंतर 12 नोव्हेंबरला पुढची सुनावणी होईल आणि त्यातच नेमकं स्पष्ट होऊ शकेल की आलोक शर्मांचं नेमकं काय होतंय ते. पण या दरम्यान ज्यांची हंगामी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या नागेश्वर राव यांनी कुठल्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेऊ नये, दैनंदिन कामकाज त्यांनी पाहावं असं देखील सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. नक्कीच विवेक, या संदर्भातील अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीविषयी. तर ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांची देखील या सर्व प्रकरणी आपल्यापर्यंत प्रतिक्रिया आली, ती आपण ऐकूयात. सीबीआई डायरेक्टर आलोक वर्मा के खिलाफ जो CVC ने इंक्वायरी करी है वो 2 हफ्ते के अंदर ख़त्म करी जाए और उसको सुपरवाइज एक रिटायर्ड जज सुप्रीम कोर्ट के जस्टिस AK पटनायक करेंगे. 2 हफ्ते के अंदर उसकी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट को पेश करनी है. दूसरा, उन्होंने बोला है कि जिन सज्जन को श्री नागेश्वर राव को जो डायरेक्टर एक्टिंग डायरेक्टर बनाया गया है वो कोई मेजर फैसला कोई पॉलिसी डिसीशन अब नहीं लेंगे और उनके जितने भी डिसीशंस अभी तक थे जो फेरबदल किए गए, जो ऑफिसर्स का ट्रांसफ़र किया गया, पोस्टिंग करी गई, सब सील्ड कवर में सुप्रीम कोर्ट के सामने सरकार को रखने होंगे और इस मामले की अगली सुनवाई कोर्ट 12 नवंबर को करेगा और उसके बाद आगे के आदेश देगा. अस्थाना की तरफ से मुकुल रोहतगी बोल रहे थे लेकिन उन्होंने बोला कि तुम्हारी तो कोई पिटिशन नहीं है, जब तुम्हारी पिटिशन होगी उससे पहले हम नहीं सुन सकते. तर CBI संचालक आलोक वर्मांना सक्तीच्या रजेवर पाठवल्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झालीय आणि या कारवाईचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेसकडून देशातील सर्व CBI कार्यालयांवर आंदोलनं करण्यात येत आहेत. त्यामध्ये डावे पक्ष आणि शरद यादव यांचा देखील सहभाग आहे. एकूणच राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये CBI देशभरातील कार्यालयांबाहेर काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलनं करण्यात येत आहेत. एकूणच CBI मध्ये झालेली जी घडामोड आहे त्या बदलांच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळतीय. पहले हम CBI के खिलाफ प्रदर्शन नहीं कर रहे, हम प्रधानमंत्री के हस्तक्षेप के खिलाफ प्रदर्शन कर रहे हैं. हम CBI को निष्पक्ष बना रहे उसके पक्ष में प्रदर्शन कर रहे हैं. प्रधानमंत्री को और CVC को कोई अधिकार नहीं है कानून में कि वो मध्य रात्रि के बाद CBI के डायरेक्टर को हटाएं. कंपल्सरी लीव पे भेजना का मतलब है हटाना. और पूरी रात ट्रांसफर्स होती रही, जो बड़े अफसर थे जो जांच कर रहे थे संगीन मामलों की जो भ्रष्टाचार के हैं उन सबको ट्रांसफर कर दिया गया और एक जूनियर ऑफिसर को चार्ज दे दिया CBI डायरेक्टर का जिन पे स्वयं गंभीर आरोप हैं भ्रष्टाचार के. ये लोकतंत्र को मोदी तंत्र की तानाशाही से बचाने के लिए है.
ये जो धरना है ये सरकार को कड़ा संदेश देने के लिए है कि ये लोकतंत्र में सरकार सीबीआई पे कब्जा नहीं कर सकती, सरकार सीबीआई को भाजपा का हेडक्वार्टर नहीं बना सकती। आज प्रधानमंत्री ने हर अफसर को कड़ा संदेश दिया है, यहाँ तो सर मेरे सामने झुकाओ या सर कटवाओ। आज कांग्रेस पार्टी हर उस सच्चे अफसर, लोकतंत्र और जांच एजेंसी के खिलाफ खुली है जो सत्य का साथ देना जानती है और मोदी जी की जी हजूरी में विश्वास नहीं रखती। प्रधानमंत्री जी जो बड़ी कार्रवाई की वो सरासर गैर संवैधानिक, गैर कानूनी है और इसके खिलाफ आज कांग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी जी के नेतृत्व में पूरे देश में कांग्रेस के कार्यकर्ता रास्ते पे उतरे हैं और हम प्रधानमंत्री के इस गैर कानूनी हरकतों की निंदा करने के लिए आए हैं। बीजेपी लगातार कह रही है, सरकार लगातार कह रही है कि सीबीआई की विश्वसनीयता को बनाए रखने के लिए हमने लोगों को हटाया है ताकि सीबीआई की विश्वसनीयता बनी रहे। अरे उधर देखिए, ये जो गुजरात मॉडल था बीजेपी का वो आज देश के सामने आ गया है और देश जो सीबीआई को गुजरात ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन नहीं बनने देगा। लेकिन लगातार कोशिश ये हो रही है सरकार की तरफ से इस पूरे मामले को दबाया जाए और नए लोगों की टीम बुलाई जाए। देखिए जो सीबीआई में हो रहा है वो देश के सामने है, जिस तरह से रफेल का घोटाला सामने आने वाला था, जिस तरह से बड़े अफसरों के अगेंस्ट केसेस थे, जिस तरह से राकेश अस्थाना के अगेंस्ट करप्शन के केसेस थे, वो सारे दबाने के लिए ये सब किया गया है। बिल्कुल, तो यहाँ पर आशीष कह रहे हैं कि जिस तरीके से केसेस सामने आ रहे थे राकेश अस्थाना के और उसके अलावा, तर कांग्रेसचं हे आंदोलन आपण पाहतोय घोषणाबाजी करत हातात फलक घेऊन आक्रमक झालेली काँग्रेस अशा प्रकारे आंदोलन करत आहे। देशभरात काँग्रेसच्या माध्यमातून अशा प्रकारे आंदोलन सुरू आहेत। मुंबईमधली ही दृश्य संजय निरुपमांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात येते काँग्रेसतर्फे। आणि आता नाशिकमधून या क्षणाची एक महत्वाची बातमी आहे। दारणा धरणावर आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह 100 ते 150 आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात या ठिकाणी आज हे सगळे आंदोलनकर्ते ज्यांना ताब्यात घेतलंय ते आंदोलन करण्याच्या तयारीत होते, मात्र धरणाच्या गेटवरूनच पोलिसांनी या सगळ्यांना जवळपास 150 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। जायकवाडीला पाणी देण्यास या आंदोलनकर्त्यांचा विरोध आहे आणि यासंदर्भात त्या ठिकाणची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत प्रशांत बाग, आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, नेमकं काय वातावरण त्या ठिकाणी? स्वाती, आपल्याला माहिती आहे की समन्वय पाणी वाटप या अंतर्गत 8.99 टीएमसी पाणी हे नाशिकमधल्या 3 आणि नगरमधल्या 2 धरण समूहातून जायकवाडीला सोडलं जात आहे आणि यातलंच नाशिक जिल्ह्यातलं दारणा धरण समूहातून सगळ्यात जास्त म्हणजे 2.4 टीएमसी पाणी सोडलं जाणार आणि यालाच विरोध केलेला आहे सर्व पक्षांनी। काशीनाथ मेंगाळ शिवसेनेचे नेते आहेत, कालच त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि यानुसार आज ते दारणा धरण समोर आता या ठिकाणी आंदोलनाला आले पण त्या गेटवरच पोलिसांचा मोठा बंदोबस्त, ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त, या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अटकाव केला, प्रतिबंध केला, याच ठिकाणी त्यांनी ठिय आंदोलन सुरू केलं पण अखेर पोलिसांनी या सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय। जवळपास 150 आंदोलनकर्ते या ठिकाणी आहेत। काशीनाथ मेंगाळ जे शिवसेनेचे नेते आहेत, माजी आमदार या भागाचे आहेत, त्यांनाही ताब्यात घेतलंय आणि दरम्यान याच दारणा धरण समूहामध्ये भावली धरणातनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पाणी आता प्रवाहित झालेलं आहे आणि तेही आता दारणा धरण समोर पोहोचतील कारण 2.4 टीएमसी पाणी एकूण सोडलं जाणार आहे। नक्कीच, तर एकूणच आंदोलनकर्त्यांवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत या ठिकाणी सुरू असल्याचं बघायला मिळते। धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। तर तिकडे नगर जिल्ह्यातील मुळा आणि निळवंडे धरणातून एकाच वेळी पाणी सोडण्यात येणार आहे, त्यानंतर रविवारी जायकवाडीला पाणी सोडण्याची शक्यता आहे। भंडारदारा धरणातून निळवंडे धरणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। 10,272 क्युसेकनं निळवंडे धरणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। निळवंडे धरण भरण्यासाठी आणखी 24 तास लागण्याची शक्यता आहे। निळवंडे धरण भरल्यावर जायकवाडीला पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। मुख्य अभियंता कोहिरकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे। शासनाला चुकीची माहिती देत कोहिरकर शासनाची फसवणूक करत असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच जायकवाडीसाठी पाणी मागत त्याच्या आड बियरच्या फॅक्टरी आणि साखर कारखाने यांना पाणी दिलं जात आहे असं फरांदे यांचं म्हणणं आहे। जायकवाडीच्या पाण्यावर चालणाऱ्या गंगापूर, पैठण, नेवासा आणि शेवगाव या तालुक्यांमध्ये अनधिकृतपणे शेतकरी उपसा करत असून याकडे कोहिरकर जाणून बुजून दुर्लक्ष करतायत असंही त्या म्हणाल्यात।
एकूणच नाशिक जिल्ह्यासाठी ह्या कायद्याच्या नुसार खूप मोठा अन्याय होत आहे. समन्वयी पाणी वाटप होत असताना जायकवाडीकडे कुठेतरी झुक्त माप दिलं जात आहे अशी नाशिक जिल्ह्याच्या लोकांची मत झालेलं आहे. समन्वयी पाणी वाटपाचं वाटप करत असताना जायकवाडी धरणामध्ये जे काही पाणी अधिकच सोडायला लागतंय त्याही दृष्टिकोनातून आपण PIL मध्ये काही मुद्दे आपण रेज केलेले आहे आणि आज माननीय हायकोर्टाला विनंती आपण करत आहोत की आजच्या आज हे जे काही पिटिशन जे आहे त्याची सुनावणी व्हायला पाहिजे. बघत पुढची बातमी. नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा ताफा ग्रामस्थांनी अडवला आहे. नगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती पाहणी दौरा सुरू असताना शेवगाव तालुक्यातील आंतरवाली फाट्यावर नागरिकांनी हा ताफा अडवला. पिण्यासाठी पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी 8 दिवसांमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन या ग्रामस्थांना दिलं आहे. त्यानंतर अभिनेते आलोकनाथ यांच्याविषयी एक महत्वाची बातमी. अभिनेते आलोकनाथ यांना दिंडोशी कोर्टाने दणका दिलाय. त्यांची मागणी कोर्टाने फेटाळली आहे. अभिनेते आलोकनाथ यांची मागणी कोर्टाने फेटाळलेली आहे. विंता नंदा यांना वक्तव्य करण्याची मनाई करण्याची त्यांची मागणी होती जी कोर्टाने दिंडोशी कोर्टाने फेटाळली आहे. आणि यानंतर बघत पुढची बातमी. भान विसरून मोबाईल फोनवर बोलत असल्यामुळे होणाऱ्या अपघातांच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील पण आता आम्ही तुम्हाला या मोबाईल वेडामुळे कसं आर्थिक नुकसान होतं हे दाखवणार आहोत. परभणीतल्या सेलू शहरात महादेव उगले नामक व्यक्ती मोबाईलवर बोलण्यात दंग झाली होती. बँकेतून 1 लाखांची रोकड घेऊन जात असताना ते दुचाकीवर बसून मोबाईलवर बोलण्यात दंग झाले होते आणि याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सराईतपणे त्यांची रोकड असलेली बॅग पळवून नेली आहे. त्यामुळे मोबाईलवर आपण कुठे आणि कसे बोलतो याचं थोडंसं नागरिकांनी भान ठेवावं. अपघात तर होतच असतात मात्र अशा प्रकारे आर्थिक नुकसान या व्यक्तीचं किती मोठ्या प्रमाणात झालंय हे देखील आपण पाहू शकतो. आणि आता सोलापूरमधून एक वेगळी बातमी आहे. नवस फेडण्यासाठी मुलाचे हाल करण्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आलाय. मूल फावं यासाठी नागेश रणधीरे यांनी हिप्परगा इथल्या मशरूम गणपतीकडे नवस मागितला होता आणि हाच नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 3.5 वर्षांच्या आपल्या मुलाला नागडं करून सोलापूर ते हिप्परगा असं तब्बल 8 किलोमीटरचं अंतर जे आहे ते अनवाणी चालवत नेलंय. तर नवस पूर्ण करण्यासाठी आपण हा सगळा प्रकार केल्याचं म्हणत त्यांनी या कृतीचं समर्थनही केलंय. थेट जव्यात दिल्लीला जिथे राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. तर देशातल्या CBI कार्यालयांबाहेर आज काँग्रेसने आंदोलनाचा इशारा आंदोलनाचा बडगा उगारल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मुंबईत देखील काँग्रेस आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. ही दिल्लीतली थेट दृश्य आपण पाहतोय. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी काँग्रेसतर्फे घोषणाबाजी करत मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आंदोलनासाठी. CBIच्या मुद्द्यावरून आयतक कोलीत आता काँग्रेसच्या हाती पडलेला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी भाजपला पूर्णतः घेरण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसतर्फे करण्यात येतोय. CBIमध्ये झालेल्या एकूणच बदलांच्या निषेधार्थ काँग्रेस आता आक्रमक झाली आहे आणि देशातल्या CBIच्या कार्यालयांबाहेर आज काँग्रेसतर्फे अशा प्रकारे आंदोलनं करण्यात येत आहेत. ही दिल्लीतली दृश्य ज्यामध्ये राहुल गांधींना देखील आपण पाहू शकतो. त्यांच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत ज्यामध्ये घोषणाबाजी करत काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे. आणि यासोबतच दुपारी 12 बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त News 18 लोकमत.